ठाण्यातील तलाव पाळीमध्ये यंदा दिवाळी पहाट ही शिंदे गटाची असणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाला हायकोर्टाने मोठा दणका दिलेला आहे। मंदार विचारे यांनी परवानगीच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळलेली आहे। ठाणे महानगरपालिकेने राजकीय हेतूने निर्णय घेतल्याचा याचिकेमध्ये आरोप करण्यात आलाय, तर युवासेना कुणाची या वादात आम्हाला पडायचं नाही असं हायकोर्टाचं म्हणणं आहे। तर आम्ही गुणवत्तेच्या आधारावर दिलेली परवानगी योग्य ठरवतोय असंही हायकोर्टाने स्पष्ट केलं। तर ठाणे महानगरपालिकेने घेतलेला निर्णय हा हायकोर्टाने योग्य ठरवलेला आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी सूरज सावंत हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सूरज, आपण बघतोय एकीकडे ठाकरे गटाला दणका मिळालेला आहे, तर निकाल हा शिंदे गटाच्या बाजूने लागलेला आहे, काय सविस्तर माहिती? नक्कीच, आपण पाहत आलेलो आहे की शिंदे गट आणि ठाकरे गट वेळोवेळी एकमेकांसमोर उभे टाकल्याचं आपण पाहायला मिळत होतं। मात्र ठाण्यात जे दिवाळी पहाट होत होती डोंबिवली परिसरात, मात्र या निर्णयाबाबत हायकोर्टाने आता निर्देश दिलेले आहेत, त्यामुळे शिंदे गटाला याची परवानगी मिळाली। यावरून जे राजन विचारे आहेत, मंदार विचारे आहेत, यांनी याचिका केली होती मुंबई उच्च न्यायालयात। मात्र मुंबई उच्च न्यायालयाने कुठलीही याचिका ही गुणवत्तेच्या आधारावर ठरते आणि त्यानुसार ही परवानगी दिली जात असल्याचं स्पष्टपणे म्हणत जी केलेली याचिका आहे ती फेटाळण्यात आलेली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला हा सर्वात मोठा धक्का हा मानला जातो आहे। काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर दसरा मेळाव्याबाबत देखील असेच हा वाद जो आहे तो मुंबई उच्च न्यायालयात गेला होता आणि त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या बाजूने तो निकाल लागला होता। मात्र आता दिवाळी पहाटचा जो निकाल आहे तो शिंदे गटाच्या बाजूने लागलेला आहे। निश्चितच सुरेश, आता पुढची ठाकरे गटाची भूमिका बघणं महत्वाचं असणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।